माझ्या माहितीप्रमाणे शिंदे गटातील काही खासदार हे चोरलेल्या चिन्हावर निवडणुका लढायला तयार नाही आहेत. त्यांना कमळाबाईबरोबर राहायचं आणि अजित पवार गटातील लोकांना देखील कमळाबाई बरोबरच जायचं आहे, कारण त्यांना खात्रीच नाही आहे स्वतःच्या मताची. चोरलेल्या पक्षाबरोबर मत हे चोरता येत नाही. लोकांची मतं देखील शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. तो ये महाराष्ट्र को ही फॉलो करेंगे ना. देश में महाराष्ट्र का ऐसा राज्य है जिसे पूरा देश फॉलो करता है. गुजरात को तो महाराष्ट्र को फॉलो करना ही पड़ेगा. मोदी शाह यानी गुजरात नहीं है. ऐसे मोदी शाह गुजरात में आए और चले गए देश में. गुजरात और महाराष्ट्र का रिश्ता हमेशा रहा है. हम एक दूसरे के हाथ में हाथ डालकर विकास किया है. जब से मोदी शाह आए हैं तब से ये दरार पैदा करने की कोशिश हुई. मला माहित नाही महायुती, मला माहित नाही कोण रामदास कदम. त्यांचं ते बघतील, त्यांचं ते बघतील ना. आम्ही आमच्या विषयी बोलू. इलेक्शन कमिशन की एडवाइजरी आई है कि लोकसभा चुनाव से पहले धर्म है, कास्ट है या रिलीजियस प्लेस है उनको यूज नहीं कर सकते हैं. स्टार कैंपेनिंग और पार्टियों को कहा है इलेक्शन कमीशन ने एडवाइजरी. इलेक्शन कमीशन पे मेरा विश्वास नहीं है. जिस तरह से इलेक्शन कमीशन का काम चल रहा है वो इलेक्शन कमीशन नहीं है, वो मोदी शाह कमीशन बन गया है. हम सब लोग नियमों का पालन करेंगे और ये बीजेपी के दो चार लोग नियमों की धज्जियां उड़ाएंगे. ये कर्नाटक के इलेक्शन में हुआ है, आपने देखा होगा. बजरंग बली का नारा किसने दिया था? बजरंग बली के नाम पर रोड किसने मांगे थे? अब यूपी में राम के नाम पर रोड कौन मांगेंगे? पुलवामा के नाम पर रोड किसने मांगे थे? उस वक्त इलेक्शन कमीशन क्या आग पर पट्टी बांधकर बैठे थे? अब बीजेपी हारने जा रही है, मोदी जी हारने जा रहे हैं, इसीलिए सब उनको ये सूच रहा है. सर, भाजप कमळावरती शिंदेची शिवसेना धनुष्य मळ्यावरती आणि अजित पवारांची राष्ट्रवादी घड्यावरती चिन्हावरती इलेक्शन लढणार आहे असं टीव्ही यांच्या लोकसभा संग्राम मध्ये काल. माझ्या माहितीप्रमाणे हे दोन्ही पक्ष कमळावरच लढतील. बरं का, कमळाबाई यांना ठेवून गेली. यांना जो कमळाबाईचा नाद जडलेला आहे, बरं का, त्याच्यामुळे कमळाबाई या दोघांनाही आपल्या पदरी ठेवून घेईल, बरं का. आणि सध्या त्यांना ठेवलेलंच आहे, त्यांना सध्या ठेवूनच घेतलेलं आहे. त्याच्यामुळे स्वाभिमान वगैरे गोष्टी त्यांनी सांगू नये. मी जे सांगतोय ते सत्य आहे, भविष्यात काय होतंय ते पहा. आज माझ्या माहितीप्रमाणे शिंदे गँगचे अर्ध्यापेक्षा जास्त खासदार हे त्यांनी चोरलेल्या चिन्हावर लढायला तयार नाहीत, बरं का. त्यांना कमळाबाईबरोबरच राहायचं आहे. अजित पवारांबरोबरची लोकंसुद्धा कमळाबाईबरोबरच जाऊ इच्छित आहेत. त्याच्यामुळे मी जे म्हणतोय ते सत्य आहे. हे बरेचसे लोक यातले, त्याला खात्रीच नाही आहे स्वतःच्या मतांची. शिंदे आणि अजित पवार मतं आणणार कुठून? चोरलेल्या पक्षाबरोबर मतं चोरता येत नाहीत ना. मतं ही शरद पवार साहेबांबरोबर आहेत आणि मतं माननीय उद्धव ठाकरे साहेबांबरोबर आहेत. महाविकास आघाडीची जो बैठक है, आखिरी पड़ाव चल रहा है, लेकिन उसके साथ साथ सुप्रिया सुले जी ने बारामती में अपना खुद आने का जो है वो सीट का ऐलान कर दिया गया है. हम उनका स्वागत करते हैं. हम सब मिलकर सुप्रिया जी को भारी बहुमत से जिताएंगे. मैं खुद, हम लोग सब बारामती भी जा रहे हैं. बारामती में शिवसेना का अच्छा वोटिंग है. हम भी वहाँ हमारा काम शुरू किया. सुप्रिया जी 2 लाख से भी ज्यादा वोटों से बहुमत से वहां जीत जाएगी, चाहे उनके सामने कोई भी खड़ा. बारामती में जीतेंगे, शिरूर में अमलकोल्ले जीतेंगे, हमें पूरा विश्वास है. जहां जहां महाविकास आघाड़ी के उम्मीदवार है वहां सब हम जीत जाएंगे. थैंक यू सर.